नमस्कार, मी प्रियंका आणि आज आपण विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत फरक ओळखा हा पाठ. यामध्ये आपण काय करणार आहोत, विद्यार्थ्याला चित्र दाखवणार आहोत आणि दोन चित्रांमध्ये कुठल्या वस्तूंची जागा बदलली हे ओळखायला लावणार आहोत. हा खेळ विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आहे कारण याच्यामधनं विद्यार्थ्यांचं खेळणं होतं, मनोरंजन होतच, पण सोबतच विद्यार्थ्याची स्मरणशक्ती वाढण्यासही मदत होते. तर हा पाठ विद्यार्थ्यासोबत घेताना आपण काही खेळही विद्यार्थ्यासोबत खेळणार आहोत, म्हणजे विद्यार्थ्याला टप्प्याटप्प्याने आपल्याला अवघडाकडे घेऊन जाता येईल. हा खेळ तुम्ही तुमच्या लहानपणीही खेळला असाल. चला तर मग आपण शौर्यसोबत हा खेळ खेळूयात. शौर्य, आता मी तुला काही वस्तू दाखवणार आहे, ठीक आहे? त्या वस्तू तू व्यवस्थित बघायच्या आणि नंतर मी त्यातल्या काही वस्तू लपून ठेवणार. तर मी त्यातल्या कुठल्या कुठल्या वस्तू लपून ठेवल्या ते तुला ओळखायचं, चालेल? त्यात काय काय आहे बघून घे बरं. याला काय म्हणतात? दगड, कलर, घड्याळ. आता मी यांना झाकून ठेवणार आहे आणि यातल्या काही वस्तू लपवणार आहे, ठीक आहे? डोळे बंद कर. बघ डोळे, आता बघ बरं यातलं काय काय वस्तू गायब केल्या मी. आठव जरा, व्यवस्थित आठव काय काय होतं आणि काय नाही आहे. नाही आठव बघायचं दाखव. काय काय काढलं सांग बरं. बरोबर, पुढे ह्या दोन गोष्टी नाही आठवल्या ना. आता आपण विद्यार्थ्यासोबत वस्तू लपवण्याचा खेळ खेळला. हा खेळ खेळत असताना विद्यार्थ्यांना मजा येईल. प्रत्यक्ष वस्तूंचा वापर करत हा खेळ खेळून झाल्यानंतर हळूहळू आपण चित्रांचाही वापर करणार. आता मी शौर्यला एक चित्र दाखवणार आहे आणि त्या चित्रामध्ये कुठल्या कुठल्या वस्तूंची जागा बदलली हे शौर्यने ओळखायचं आहे. चला तर आपण हा खेळ विद्यार्थ्यांसोबत खेळूयात. शौर्य, हे चित्र व्यवस्थित पहा आणि चित्रात तुला काय काय वस्तू दिसतात त्या कुठे कुठे आहेत हे लक्षात ठेव, ठीक आहे? पुढच्या चित्रामध्ये त्या वस्तूंच्या जागा बदललेल्या असणार, ते तुला ओळखायचं. बघ व्यवस्थित. बटरफ्लाय, बॉय, बॉल, टावर. ओके, सगळं व्यवस्थित बघितलं. मुलगा कुठे, मुलगी कुठे, फ्लॉवर कुठे, फुटबॉल कुठे, ठीक आहे? आता दाखव दुसरं चित्र. आता मला सांग ह्या चित्रात काय बदल आहे. हे बदल आहे. अच्छा, हे पहिल्या चित्रात हे कुठे होत? बरोबर, बदल आहे. हे बदल आहे. यात काय बदल आहे? पोरगी माग होती, पोरग पुढे होता. बरोबर, बदल आहे. यात काय बदल आहे? हे दोन होते, दोन आले. बरोबर, आणखी काय बदल दिसतोय? फ्लावर्स नाही. अच्छा, फुलं नाहीयेत. आणखी काय आठवतय? काहीच नाही. बरं, आता आपण बघूया तू सांगितलेले बदल बरोबर आहेत का. बरोबर, फुलपाखराची जागा बदलली आहे. मुलगा पुढे होता, इकडे मागे. इथे दोनच पक्षी होते, इथे जास्त पक्षी आहेत. इथे फुलं होती, इथे फुलं नाहीयेत. बरोबर सांगितलं तू. एक राहिलं फक्त, काय राहिलं आठ बघ बरं. फुलांचं सांगितलं होतं. फुटबॉल बघ बरं. फुटबॉल इथे कसं आहे आणि इथे कसं आहे? छोटा इथे मोठा. बरोबर, इथे मोठा दिसतोय, इथे लहान दिसतोय. बरोबर ओळखलंस तू, छान. अशा प्रकारे विद्यार्थ्याची स्मरणशक्ती वाढवणारे वेगवेगळे खेळ आपण विद्यार्थ्यांसोबत घेऊ शकतो. यासाठी विद्यार्थ्याच्या पाठ्यपुस्तकात असलेली चित्र, वर्तमानपत्रातून येणारी चित्र किंवा घरात उपलब्ध असलेले कोणत्याही चित्रांचा वापर तुम्ही करू शकता आणि विद्यार्थ्याची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हा खेळ विद्यार्थ्यांसोबत खेळू शकता. चला तर मग, खाली दिलेल्या कृती संचामध्ये असे आणखी कोणते कोणते खेळ आपण विद्यार्थ्यांसोबत घेऊ शकतो हे दिले आहे, ते व्यवस्थित पहा आणि त्याप्रमाणे विद्यार्थ्यांसोबत खेळ खेळा. धन्यवाद. Thank you.